रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। मी प्राध्यापक राजेंद्र गायधने, इयत्ता 12वी भूगोल या वर्गाचा पुनर्रचित अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1 याचा पहिला व्हिडिओ आपल्या समोर घेऊन येत आहे। या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला लोकसंख्या या घटकाचा सविस्तर अभ्यास करायचा आहे। तर प्रथमतः मानव ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये राहतो, त्या भौगोलिक पर्यावरणाशी मानवाचा संबंध हा सतत या ना त्या कारणाने येत असतो, आणि म्हणून मानव आणि पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास हा भूगोलामध्ये या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळत असतो। आणि त्यामुळं भूगोलाच्या अनेक शाखा या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। भूगोलाच्या दोन मुख्य शाखा आहेत। पहिली शाखा आहे ती म्हणजे प्राकृतिक भूगोलाची, की ज्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पर्वत, पठारे किंवा मैदाने या घटकांचा अभ्यास केला जातो, की जो आपण 11वीमध्येच केलेला आहे प्राकृतिक रचनेमध्ये। दुसरी जी शाखा आहे मानवी भूगोलाची, की जी मानवाशी संबंधित आहे। मानवी भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल ही एक महत्त्वाची शाखा आहे, आणि या लोकसंख्या भूगोलामध्ये लोकांच्या किंवा लोकसंख्येचं असणारं जागतिक वितरण, आर्थिक व्यवसाय किंवा मानवाने केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया असतील त्याचा अभ्यास हा लोकसंख्या भूगोलामध्ये या ठिकाणी केला जातो। या ठिकाणी लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करत असताना लोकसंख्येच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला त्यामध्ये करावा लागतो। मग कोणते घटक आहेत त्यामध्ये, की यामध्ये लोकसंख्येचं असणारं जागतिक वितरण हा पहिला मुद्दा आहे, त्याबरोबरच लोकसंख्येचा असणारा आकृतिबंध किंवा लोकसंख्येची गुणात्मक रचना असेल, संख्यात्मक रचना आहे, लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हा देखील लोकसंख्या भूगोलामध्ये अभ्यासला जातो, किंवा लोकसंख्येची असणारी प्रादेशिक विकासातील त्यांची भूमिका हा भाग देखील लोकसंख्येमध्ये अभ्यासला जातो। ज्या देशामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असेल अशा देशाचा आर्थिक औद्योगिक विकास हा नेहमी जास्त झालेला असतो, कारण एक प्रकारचं प्रशिक्षित मनुष्यबळ त्या देशाला उपलब्ध होत असतं, आणि असे प्रशिक्षित मनुष्यबळ आर्थिक क्रियेमध्ये सहभाग नोंदवतात, आणि त्यामुळं त्या देशाचा आर्थिक औद्योगिक क्षेत्रातला विकास हा वेगाने होत जातो। आणि म्हणून लोकसंख्या ही एक महत्त्वाची साधन संपत्ती म्हणून त्याकडे पाहिलं जातं। आपला जो पुढचा घटक जो आहे लोकसंख्या ही एक नैसर्गिक साधन संपत्ती, मानवाने आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर पर्यावरणातील किंवा निसर्गातील वेगवेगळ्या साधन संपत्तीचा वापर करून आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसतो, आणि त्या साधनसंपत्तीचा वापर करून मानवाने वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने ही निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यातूनच मानवाचे मग वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळत असतात। आणि म्हणून राष्ट्राच्या आर्थिक उत्पन्नाबरोबरच त्या राष्ट्राचं असणारं सार्वभौमत्व, त्या देशाचं असणारं संरक्षण किंवा राष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये बदल घडून आणण्याचं ताकद त्या लोकसंख्येमध्ये त्या ठिकाणी असते, आणि म्हणून लोकसंख्येला त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असतं, आणि म्हणून लोकसंख्या ही एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे किंवा संसाधन आहे असं या ठिकाणी मानलं जातं, आणि म्हणून लोकसंख्येचा अभ्यास हा लोकसंख्या भूगोलामध्ये अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी मानला जातो। आता या जागतिक लोकसंख्येचं जे वितरण आहे हा दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे। जागतिक लोकसंख्या वितरण जे आहे अतिशय असमान अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळतं। जगामध्ये आपण 7 खंड आतापर्यंत अभ्यासलेले आहेत, हे 7 खंड जे आहे त्या 7 खंडाने व्यापलेली भूमी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। प्रथमतः इथं आफ्रिका खंड दिलेला आहे। आफ्रिका खंडाने जागतिक भूमीच्या जवळजवळ 20.40% क्षेत्रफळ व्यापलेलं आपल्याला दिसतंय। दुसरा खंड आहे अंटार्क्टिका खंड, की ज्याने 9.20% भूमी अंटार्क्टिका खंडाने व्यापलेली आहे। आशिया खंडाच्या वाट्याला 29.20% क्षेत्र आलेलं आहे, म्हणजे सर्वात जास्त क्षेत्रफळ आशिया खंडाने व्यापलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय।
त्यानंतर उत्तर अमेरिका खंडाने 16.50% क्षेत्र हे व्यापलेलं आपल्याला दिसतंय. दक्षिण अमेरिकेने 12% क्षेत्र व्यापलेलं आहे. त्याचबरोबर युरोप खंडाच्या वाट्याला 6.80% भूमीचं क्षेत्रफळ आलेलं आपल्याला दिसतंय. ऑस्ट्रेलिया खंडाने 5.90% क्षेत्र ऑस्ट्रेलियाने व्यापलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे या ठिकाणी खंडांतर्गत भूमीची जी वाटणी आहे ही देखील विषम स्वरूपाची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असते. आणि त्यानुसार त्या भूमिखंडामध्ये असणारे अनुकूल किंवा प्राकृतिक घटक याला अनुसरून लोकसंख्येचं जे वितरण आहे हे वितरण देखील असमान अशा प्रकारचं दिसतंय. मानवी वसाहतीला ज्या ठिकाणी अनुकूल प्रदेश असेल, म्हणजे मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजा सहजासहजी ज्या ठिकाणी पूर्ण होतात अशा भागामध्ये लोकसंख्येची घनता वाढत जाते. आणि म्हणून ज्या ज्या देशामध्ये अनुकूल घटक आहेत, ज्या ज्या खंडामध्ये अनुकूल घटक आहेत, अशा देशांची लोकसंख्या ही अधिक असलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. विभाजित वर्तुळाच्या साह्याने आपण या ठिकाणी खंडांतर्गत भूमीची टक्केवारी दर्शवलेली पहिल्या वर्तुळामध्ये, ही खंडांतर्गत भूमीची टक्केवारी देखील विषम असलेली आपल्याला त्या आकृतीच्या निरीक्षणावरून या ठिकाणी स्पष्ट होते. दुसरी जी आकृती दाखवलेली आहे ती देखील विभाजित वर्तुळाचीच आहे. त्यामध्ये लोकसंख्येचे वितरण टक्केवारीमध्ये दर्शवलेलं आहे. यामध्ये पहिला जो खंड दर्शवलेला आहे या ठिकाणी आफ्रिका खंड आहे. 16.96% लोकसंख्या आफ्रिका खंडामध्ये राहत असलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. किंवा दुसरा जो खंड आहे आशिया खंड, या आशिया खंडाने जागतिक लोकसंख्येच्या जवळजवळ 59.65% लोकसंख्या एकट्या आशिया खंडामध्ये आहे. म्हणजे बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने देखील आशिया खंड मोठा आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने देखील आशिया खंड हा सगळ्यात मोठा खंड मानला जातो या ठिकाणी. म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वाधिक क्षेत्रफळ आशिया खंडाच्या वाट्याला आलेलं आहे. दुसरा जो खंड या ठिकाणी दिला आहे उत्तर अमेरिका, या उत्तर अमेरिका खंडामध्ये 9.69% लोकसंख्या आपल्याला दिसते. त्यानंतर दक्षिण अमेरिकेने 8.40% लोकसंख्या त्या उत्तर अमेरिका खंडामध्ये आहे. युरोप खंडामध्ये 4.75% लोकसंख्या आहे. आणि ऑस्ट्रेलिया खंड बघा, ऑस्ट्रेलिया खंडाचं क्षेत्रफळ 5.90% असूनही ऑस्ट्रेलिया खंडामध्ये फक्त 0.55% लोकसंख्या त्या ऑस्ट्रेलिया खंडामध्ये असलेली आपल्याला दिसते. याचं कारण ऑस्ट्रेलिया खंडाचा जो पश्चिमेकडचा जो भाग आहे हा वाळवंटी प्रकारचा आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवर ग्रेट डिव्हायडिंग रेंज नावाची एक पर्वताची सलग रांग त्या ठिकाणी आहे. म्हणजे उंच सकल भूमी आहे, मानवाच्या वसाहतीला प्रतिकूल अशा प्रकारची परिस्थिती आहे. पश्चिमेकडच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय कमी असल्यामुळं वाळवंटी प्रदेश निर्माण झालेला आहे. उन्हाळ्याचं तापमान 55-56 degrees पण त्या ठिकाणी वाढलेलं असतं, शेती करणं शक्य नसतं. आणि म्हणून ऑस्ट्रेलियाचा पश्चिम भाग जो आहे त्या ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम भागामध्ये लोकसंख्येचं वितरण हे अतिशय कमी असलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. आणि या विभाजित वर्तुळाच्या साह्याने आपल्याला जागतिक भूमीचं असलेलं वितरण किंवा जागतिक लोकसंख्येचं असणारं जे वितरण आहे टक्केवारीमध्ये आपल्याला या ठिकाणी या विभाजित वर्तुळाच्या साह्याने आपल्याला स्पष्ट करता येतं. या दोन आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला काय केलेलं या ठिकाणी काही प्रश्न पुस्तकामध्ये तुम्हाला विचारलेले आहेत. हे आकृतीचं तुम्हाला बारकाईने निरीक्षण करायचे. पहिलं जे वर्तुळ आहे त्यामध्ये खंडांतर्गत भूमीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे टक्केवारीमध्ये. दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये जागतिक लोकसंख्या वितरण दर्शवलेलं आहे टक्केवारीमध्ये. या दोन विभाजित वर्तुळाचं बारकाईने निरीक्षण करून आपल्याला काय करायचे, दिलेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी शोधायची आहेत. काय आहे ती प्रश्न? तर पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की कोणत्या खंडामध्ये लोकसंख्या सर्वात कमी आहे. आता या ठिकाणी आपल्याला दुसरं वर्तुळ शोधायचं आहे. दुसऱ्या वर्तुळामध्ये बघा, सर्वात कमी आकडेवारी कोणत्या खंडाची दिसते आपल्याला, तर ऑस्ट्रेलिया खंडाची आकडेवारी जी आहे 0.55%. ऑस्ट्रेलिया खंड हे त्याचं उत्तर आहे किंवा ऑस्ट्रेलिया हे त्याचं उत्तर आहे. कारण या ऑस्ट्रेलिया खंडाचं पश्चिम भाग आकत्यात सांगितल्याप्रमाणे की वाळवंटी असल्यामुळं ऑस्ट्रेलिया खंडामध्ये लोकसंख्या अतिशय कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी राहत असलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरा जो प्रश्न आहे, भूमी व लोकसंख्या या दोन्ही बाबतीमध्ये सर्वात कमी असलेला खंड कोणता. इथं आता दोन्ही वर्तुळ आपल्याला निरीक्षण करावं लागतील. इथे बघा, पहिल्या वर्तुळामध्ये भूमीचं वितरण दिलेलं आहे, सर्वात कमी भूमीचं क्षेत्रफळ या ठिकाणी दिसतंय. ऑस्ट्रेलिया खंडाने व्यापलेलं आहे, म्हणजे सर्वात कमी भूमीचं क्षेत्र आहे ऑस्ट्रेलियाचं.
आणि लोकसंख्या देखील ऑस्ट्रेलियाचीच कमी आहे. आणि म्हणून आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देताना देखील ऑस्ट्रेलिया हे त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागेल. कारण ऑस्ट्रेलिया खंडामध्ये लोकसंख्या कमी आहे आणि व्यापलेलं क्षेत्रफळ देखील इतर खंडाच्या मानाने अतिशय कमी असलेलं या ठिकाणी दिसून येते. प्रश्न तिसरा जो आहे, भूमी आणि लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता? इथे बघा, पहिल्या वर्तुळामध्ये सर्वाधिक भूमीचं क्षेत्रफळ व्यापलेला खंड आहे तो म्हणजे आशिया खंड आहे. म्हणजे आशिया खंडाने सर्वात जास्त भूमी व्यापलेली आपल्याला आढळते. इथं दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये लोकसंख्येचं वितरण दिलेलं आहे. इथंही आशिया खंडाची लोकसंख्या जगात सर्वाधिक आहे. 59.65% लोकसंख्या एक ते आशिया खंडामध्ये आहे. या आशिया खंडामध्ये लोकसंख्या अधिक असण्याची कारणं बघा, या ठिकाणी आशिया खंडामध्ये उष्ण दमट प्रकारचं हवामान आहे. अनेक प्रकारच्या धार्मिक रूढी परंपरा संस्कृती या देशांमध्ये आहे. त्यामध्ये चीन आहे, भारत आहे, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, हे सर्व देश जे आहे आशिया खंडामधले अतिशय दाट लोकसंख्येचे आहे. कारण रूढी परंपरा आणि त्याचा असणारा पगडा या ठिकाणी जास्त आहे. आणि त्यामुळं या देशामध्ये विवाहाचं प्रमाणही जास्त आहे, जन्मदाराचं प्रमाणही जास्त आहे, कुटुंबाला वारस हवा ही एक प्रकारची भूमिका लोकांची असते आणि म्हणून अधिक अपत्यांना जन्म दिला जातो. आणि म्हणून आपल्या आशिया खंडाचा जन्मदर इतर देशांच्या मानाने फार जास्त आहे. आणि म्हणून आशिया खंडाची लोकसंख्या इतर खंडाच्या मानाने जास्त आहे. क्षेत्रफळ देखील आशिया खंडाने जास्त व्यापलेलं आहे. लोकसंख्या देखील आशिया खंडानेच या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये व्यापलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतं. त्यानंतर चौथा प्रश्न विचारला, यावर तुम्हाला कोणत्या विभाजित वर्तुळामध्ये एक खंड कमी दाखवलेला आहे आणि त्याचं कारण काय असावं? बघा, पहिल्या विभाजित वर्तुळामध्ये 7 खंड दाखवलेले आहेत. 7 भाग त्याचे केलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 खंड दाखवलेले आहेत. दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये मात्र 6 खंड दाखवलेले आहेत. एक खंड कमी दाखवलेला आहे. कारण दुसरं वर्तुळ जे आहे, दुसऱ्या वर्तुळामध्ये लोकसंख्येचं वितरण दर्शवलेलं आहे. कोणता खंड कमी दिसतो त्यामध्ये? तर अंटार्क्टिका हा खंड जो आहे, हा अंटार्क्टिका खंड दुसऱ्या वर्तुळामध्ये दर्शवलेला आढळत नाही. त्याचं कारण असं आहे, अंटार्क्टिका खंड जो आहे हा दक्षिण ध्रुवावरचा भाग आहे. म्हणजे विषुववृत्तापासून खूप दूर अंतरावरचा भाग आहे. या अंटार्क्टिका खंडावर वर्षभर सूर्यकिरणे तिरपी पडतात, किंबहुना त्या ठिकाणी 6 महिन्याची रात्र असते, 6 महिन्याचा दिवस असतो. अतिशय तिरप्या सूर्यकिरणामुळं मिळणारी सौर ऊर्जा अत्यंत कमी असते आणि त्यामुळं या ठिकाणचं तापमान अतिशय कमी असतं. म्हणजे गोठणबिंदूच्याही खाली तापमान त्या ठिकाणी गेलेलं असतं. आणि म्हणून अशा अंटार्क्टिका खंडावर वर्षातील 12 महिने त्या ठिकाणी जमीन बर्फाने आच्छादलेली असते. आणि जर जमीन बर्फाने आच्छादलेली असेल तर त्या ठिकाणी मानवाला राहण्यालायक परिस्थिती निर्माण होत नाही, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण त्या ठिकाणी झालेली असते. जमीन बर्फाने आच्छादलेली असल्यामुळे शेती व्यवसाय करणं शक्य नसतं. त्याचबरोबर वाहतुकीचे मार्ग निर्माण करणं हे देखील शक्य नसतं. आणि म्हणून मानवाचे कोणत्याही प्रकारचे व्यवसाय स्थापन करणं त्या ठिकाणी शक्य होत नाही. आणि म्हणून अंटार्क्टिका खंडावर आज तागाळेपर्यंत मानवाच्या स्थायी स्वरूपाच्या वसाहती आढळत नाही. आणि म्हणून दुसऱ्या विभाजित वर्तुळामध्ये एक खंड कमी आहे, तो म्हणजे अंटार्क्टिका खंड, की ज्यावर मानवी वसाहती आढळत नाही. अशा प्रकारे आपल्याला या जागतिक लोकसंख्येचं वितरण जे आहे, अशा प्रकारे त्या खंडवाईज जर आपण त्याचं वितरण बघितलं तर अतिशय विषम अशा प्रकारचं वितरण या ठिकाणी दिसतं. कारण याचा वितरणावर परिणाम होत असतो की ज्या भौगोलिक घटना आहेत, भौगोलिक घटक जे आहेत, हवामान असेल, पाणीपुरवठा असेल, जमीन असेल, या घटकांचा परिणाम लोकसंख्या वितरणावर होत असतो. म्हणजे ज्या ठिकाणी मानवी वसाहतीला अनुकूल भौगोलिक घटक उपलब्ध होतात अशा ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण वाढत चालतं, किंवा त्या ठिकाणी लोकसंख्या अतिशय दाट अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण थांबूया, राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूयात.